एटीएम मध्ये रोकड नेआण करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यानेच एटीएम मधून तब्बल 38 लाख रुपयांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय. या रोकीची वाहतूक करणारा कर्मचारी राकेश पवार आपल्या 2 साथीदारांसह फरार झालाय. TCPL ही कंपनी विविध बँकांना ATM सेवा पुरवते. डोंबिवलीत 5 ठिकाणी या कंपनीमार्फत चालवणारे ATM केंद्र आहेत. या ATM साठी रोकड नेआण करण्याचं काम रायटर सेफगार्ड या कंपनीमार्फत करण्यात येतं. याच कंपनीचा कर्मचारी राकेश पवार यांनी आपले 2 साथीदार नयन भानुशाली आणि ज्योतिष गुप्ता यांच्यासह ATM मधून परस्पर रोकड चोरली. तब्बल 5 ATM साठीचे 38 लाख रुपये या त्रिकुटानं लंपास केलेत. मानपाडा पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.